नमस्कार सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून तब्बल पाच टी एम सी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरती गेले दोन दिवस झाले केला जात आहे यावर आज सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे आक्रमक झाले असून यावेळी त्यांनी या, या पाण्यावरून राजकारण केलं जात आहे हे मला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र आहे मात्र सोलापूर जिल्ह्याचा हक्काचं एक थेंब पाणी जरी कमी झाल्याचं सिद्ध झालं तर मंत्रीपद आणि आमदारकी सोडा मी पूर्ण राजकारणातूनच संन्यास गेल असं थेट आव्हानच यावेळी दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांना केलं आहे काही दिवसापूर्वीच उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळवल्याचा आरोप त्यांच्यावरती केला होता यावरती भाऊक होऊन भरणे यांनी आपली भूमिका मांडली आहे माझा तालुका आहे मात्र मला भाकरी मिळावी म्हणून दुसऱ्याच्या तात्यातली भाकरी पळवण्याचे माझे संस्कार नाही त्यामुळे सोलापूरकरांनी काळजी करू नये असं आश्वासन देखील दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत सर्वांनी सहकार्य करावे अडचणीचा काळ आहे अशा वेळी राजकारण करणं अतिशय चुकीचं आहे त्यामुळे सर्वांनी मिळून आपण कोरोनावरती मात करूया असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं आहे ऑक्सिजन लसीकरण रेमडेसिवीर इंजेक्शन यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर उजनी धरणातून पाणी इंदापूरला पडवल्याचा आरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरती करण्यात आला होता मात्र उजनी धरणातील आरक्षित पाण्यातून एक थेंब पाणी देखील घेतलं नसल्याचं यावेळी त्यांनी म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर माझ्यावरती करण्यात आलेला आरोप एक जरी खरा ठरला तर मी मंत्रीपद आणि आमदार की मी पूर्ण राजकारणातून सन्यास घेईन असं देखील यावेळी त्यांनी म्हणत भावनिक आवाहन केलं आहे तर मित्रांनो दत्तात्रय भरणे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील